ठळक घडामोडींचे प्रायोजक संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट कोपरगाव. संगमनेरच्या कवठे कमळेश्वर येथील वृद्ध महिलेच्या खुनाचा उलगडा. प्रेयसीच्या अपमानाचा बदला म्हणून प्रियकरणाच खून केल्याचं उघड. जालन्याच्या बंठा येथून आरोपी भाऊसाहेब यलमामेला अटक. ठोस पुरावे नसतानाही पोलिसांनी छडा लावल्यानं जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून 25,000 बक्षीस. घरगुती किरकोळ वादातून जन्मदात्या बापाचा मुलानंच केला खून. संगमनेर तालुक्यातल्या खंदळमाळवाडी येथील घटनेनं खळबळ. 50 वर्षीय भीमा काळेंना मारणारा 35 वर्षीय सीताराम काळे पकडला. अज्ञात वाहनाच्या धडकेत 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू. बाबळेश्वर श्रीरामपूर रोडवर एसटी कार्यशाळेनजीक घडला अपघात. सायकल स्वार पल्लवी विलास राहणे नामक युवतीचा दुर्दैवी अंत. गतिरोधक बसवण्याची नागरिकांची मागणी. राज्यापाठोपाठ बर्ड फ्लूचा अहमदनगर जिल्ह्यातही शिरकाव. राहुरीच्या सडे येथील एका पोल्ट्री फार्ममधील अनेक कोंबड्यांचा मृत्यू. जिल्हाधिकाऱ्यांकडून पोल्ट्रीसह परिसरातील कोंबड्या मारण्याचे आदेश. आणि कोपरगावच्या पोलीस वसाहतीच्या आवारातील जप्त वाहनांना अचानक लागली आग. सुदैवानं मोठी दुर्घटना टळली. परिसरातील वाहनांचा लिलाव करून परिसर स्वच्छ करण्याची ॲडव्होकेट नितीन पोळ यांची मागणी.